या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच देशाची मान उंचवणारी एक बातमी आहे. कल्याण पूर्वमधल्या संजल गावंडे या तरुणीनं अमेरिकेच्या स्पेस टुरिझममध्ये मराठी झेंडा फडकवला. अमेरिकेतील ब्लू ओरिजिन या स्पेस कंपनीनं अंतराळ सफारीची घोषणा केली आहे आणि 20 जुलैला या कंपनीकडून न्यू शेपर्ड हे खासगी यान अमेझॉनचे संस्थापक आणि ब्लू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्यासह काही निवडक जणांना घेऊन अंतराळात झेपावणार आहेत. तर या यान बनवणाऱ्या कंपनीच्या गटामध्ये कल्याणच्या संजल गावंडेचा सुद्धा समावेश आहे. अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध परीक्षा देत संजलनं हे भरारी घेतली आहे. तर आकाशाला गवसणी घालण्यासाठी विमान चालवण्याचं प्रशिक्षण सुद्धा तिनं घेतलंय. नासासाठी काम करणाऱ्या ब्लू ओरिजिनमध्ये संजलनं अर्ज केला आणि त्या ठिकाणी तिची निवड करण्यात आली. आता न्यू शेफर्ड या अंतराळ यानाचं आरेखनं आता करणाऱ्या 10 जणांच्या गटामध्ये संजलचा समावेश झाल्यानं मराठी माणसाबरोबरच देशासाठी सुद्धा ही अभिमानास्पद बाब आहे. 10 टीममध्ये तिला जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा तिने काम केलं आणि हा आत्ता गेल्या आठवड्यातच बसलेला धक्का आहे की हे संपूर्ण टीमचं यान बनवायचं यांनी बनवलं आणि त्या टीममध्ये इंडियन एकच मुलगी आहे. आणि त्याच्यानंतर जी बातमी आम्हाला बाहेर पडली तेव्हाला आम्ही तिला फोन करून विचारलं तेव्हाला तिने सांगितलं हो हे बरोबर आहे. आणि अशा प्रकारे तिने जे टार्गेट अचीव करायचं होतं ते टार्गेट तिने बरोबर अचीव केलं. आता तिथून पुढे आणखीन पुढे तिचा प्रवास होणारच आहे आणि राहणार आहे. म्हणजे इथे कोळशेवाडीत लहानपणाची जी मॉडेल स्कूलमध्ये शिकलेली मुलगी आणि आज एवढ्या सातासमुद्रापार गेले आणि सातासमुद्रापार जाऊन तिने जो अभ्यास केला आहे म्हणजे कठीण परिस्थितीत टीमसाठी तिचा जो इंटरव्ह्यू घेतला जवळजवळ 8 तास इंटरव्ह्यू चालला त्या इंटरव्ह्यूमध्ये ती सिलेक्ट झाली आणि ती 10 जणांची टीम होती. त्या 10 जणांच्या टीममध्ये सिलेक्ट होऊन तर ते जे आता यान त्यांनी तयार केलं आहे त्याचं 20 तारखेला लॉन्च होणार आहे. तर त्या टीमना म्हणजे खरंच म्हणजे आपण सर्वांनीच त्यांना शुभेच्छा देऊया असं मला वाटतं.